आज जे पत्रकार परिषद आपण घेतली, पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की निर्मल इंडे शोषित हमारा आमदार निषाद पार्टीच्या माध्यमातून आम्ही शेगाव येथे 28 तारखेला जाहीर सभेचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. हे कार्यक्रम करण्याचं महत्त्व असं की आतापर्यंत काय झालेलं आहे, ह्या इतर पक्षाने ह्या भोई समाजाचा फक्त मतदानापुरता वापर केलेला आहे व कुठंतरी ह्या इतर पक्षाला जाग यायला पाहिजेत. या निमित्तानं आम्ही निषाद पार्टीच्या माध्यमातून इथं कार्यक्रम जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे व येणाऱ्या काळामध्ये नक्कीच जर वरिष्ठांना आदेश दिले तर निषाद पार्टी लोकसभा विधानसभा निवडणूक लढण्यासाठी तयार राहणार आहे. जसे वरतून आदेश येणार की कोण्या पक्षासोबत हे करायचं, त्या पद्धतीने आम्ही निषाद पार्टीचे खासदार व आमदार उभे केल्याशिवाय राहणार नाही. 28 तारखेला गजाननदादा मार्केट यार्डमध्ये निषाद पार्टीची जाहीर सभेचं आयोजन केलेलं. या सभेला जवळपास महाराष्ट्रातून व या जिल्ह्यातून जवळपास 10 ते 15 हजार लोकसंख्येनं इथं सर्व समाज बांधव निषाद पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व उपस्थितीत राहणार आहे व हा जाहीर सभेचा कार्यक्रम पार पडणार आहे.